नाही, त्यांना खोटं बोलण्याची एवढी सवय झाली की एखाद दिवस ते खोटं बोलले नाही ना तर मी तुम्हाला सांगतो त्यांचा ब्लड प्रेशर वाढेल. मग झाले तर मी काल कॅबिनेटमध्ये नव्हतो म्हणून मला याची माहिती नाही, पण मी तुम्हाला माहिती घेऊन यावा प्रतिक्रिया देऊ शकेल. की बिना माहितीने प्रतिक्रिया देणं योग्य नाही, कारण मी काल कॅबिनेटमध्ये नव्हतो, मला अर्जंट नागपूर यायचं होतं, जिल्हाधिकारी महोदयांशी या फिल्म सिटीच्या बाबतीत चर्चा करायची होती आणि काही माझे बैठकी झाल्या होत्या. निश्चित कॅबिनेट आदल्या दिवशी आल्यामुळे मला येत आलं नाही. संबंधित आहे असं संजय राऊत म्हणाले. नाही, त्यांना खोटं बोलण्याची एवढी सवय झाली की एखाद दिवस ते खोटं बोलले नाही ना तर मी तुम्हाला सांगतो त्यांचा ब्लड प्रेशर वाढेल. अशा पद्धतीने लोकांमध्ये भ्रम करायचा, कधी सांगायचं हे RSSचे आहे, कधी सांगायचं हे भाजपचे आहे, कधी सांगायचं एकनाथ शिंदेंचे आहे. हे जे खोटं बोलण्याचे हे व्यसनामध्ये आता याचा बदल झाला आहे आणि एकच होणार आहे, हे खोटं बोलल्याने आता बाकी लोकांना असं वाटेल की आता आपणही खोटं बोललं पाहिजे. आणि मग काय होईल, एक दिवस सांगतील की संजय राऊत हे आपत्यांच्या नात्यात आहे, तो दिवस दूर नाही आहे. नाही, नेत्यांसाठी नाही तर या राज्याच्या हितासाठी सरकारमध्ये येणं हे स्त्रीची इच्छा, जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, ही जनतेची इच्छा. या इच्छेला नजर लागेल असं कार्यकर्त्यांनी करू नये. अनेकदा नेत्यांच्या मनात दूर दूरपर्यंत दुजाभाव नसतो, पण एखादा राजकीय पक्षाचा एखादा कार्यकर्ता चमचेगिरी करण्याच्या मोहामध्ये अशा पद्धतीने बोर्ड बॅनर कधी कधी लावतो. हा मुख्यमंत्री, तो मुख्यमंत्री, मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की नेत्यांमध्ये मी एकरूपता आणि एकवाक्यता पाहिली आहे. एकनाथ शिंदेजी असेल, अजितदादा असेल किंवा देवेंद्रजी असेल, अतिशय उत्तम यांच्यामध्ये समन्वय आहे. पण जेव्हा एखादा कार्यकर्ता अशी चूक करतो तेव्हा कारण नसताना अजितदादा असेल, देवेंद्रजी असेल किंवा शिंदेजी असेल यांच्या नावाने त्यांची चूक ही त्यांच्यावर येते. महाराष्ट्राच्या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समन्वय स्वतःसाठी नव्हे, स्वतःच्या नेत्यासाठी नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अफजलखानाच्या कबरीचं अतिक्रमण अनुकूल करणारे किंवा औरंगाबादचं नाव बदलण्याचा विरोध करणारे हे सत्तेत येऊ नये, यासाठी जय भवानी जय शिवाजी म्हणत मनात कितीही भाव निर्माण झाला तरी महायुतीला नजर लागेल असं काम कोणीही करता कामा नये. हे विशेष करून कार्यकर्त्यांसाठी असतं.